आज आपण 6वीचा इंग्लिश या विषयाचा फर्स्ट सेमिस्टर एक्झामचा पेपर बघतोय. हा 39 मार्कांचा आहे. कसा सोडवायचा असतो पेपर किंवा कसा असतो पेपर याची रिव्हिजन आपण थोडक्यात बघूया. राईट द आन्सर ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन्स इन वन लाईन. तर इथे 10 प्रश्न दिलेले आहेत आणि तुम्हाला कोणतेही 5 सोडवायला लावलेले आहेत. तर सो इज ऑल क्वेश्चन्स फ्रॉम युअर टेक्स्टबुक की व्हॉट डू यू डू व्हेन यू फील हॅपी. तुम्ही काय करता जेव्हा तुम्हाला आनंदी वाटतं. हू हॅज अ लायब्ररी. कोणाकडे लायब्ररी आहे. राईट द नेम पार्ट ऑफ ट्री. झाडाची पार्ट सांगायचे. डज अ लायन हॅव अ ट्रंक. लायनला ट्रंक आहे का. हू स्पीक्स फर्स्ट इन द स्टोरी. डू बर्ड्स हॅव विंग्स. आणि इन विच स्टँडर्ड डू यू स्टडी. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही आरामात देऊ शकता. राईट द फॉलोइंग सेंटेन्सेस नीटली. म्हणजे ही जी वाक्य आहेत ना ती जशीच्या तशी तुम्हाला व्यवस्थित चांगल्या अक्षरात लिहायचे. आता हे सोपं होतं. ग्रामरच्या क्वेश्चनचे आन्सर दिलेत मी. आता यांनी म्हटलंय की मॅच द रायमिंग वर्ड्स. फॉक्सला काय मॅच होतं. बॉक्स. शेलला वेल. किल्ला टेल. थिंगला विंग. इथे म्हटलं राईट द नेम ऑफ द पार्ट. इथे ही आहे कळी म्हणून याला म्हणतात बर्ड. हे आहे फ्लॉवर. हे आहे ट्रंक म्हणजे साल. आणि हे आहे रूट्स म्हणजे मुळं. पुढे आहे राईट द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. अल्फाबेटिकल ऑर्डर कशी असते. एबीसीडीच्या क्रमाने असते. सो क्रो. डॉग. गर्ल. क्लिअर. ब्लोचं होतं. ब्लो. क्लिअर. क्रो. डॉग. आणि गर्ल. आता राईट अपोजिट ऑफ द फॉलोइंग. द गुड्स अ बॅड. अप्स अ डाऊन. हॅपीज अ सॅड. ब्लॅक्स अ व्हाईट. राईट. एनी टू ऍडवर्ब्स विथ एल वाय. द हॅपीली नीटली ऍडवर्ब आहेत. फॉर 2 मार्क्स ट्रान्सलेशन. ट्रीज आर अ बेस्ट फ्रेंड. झाडे आपले मित्र असतात किंवा खास मित्र असतात. आय क्लीन अँड वॉश फ्रुट्स अँड व्हेजिटेबल. झाडे आपले खास मित्र असतात. आय क्लीन अँड वॉश फ्रुट अँड व्हेजिटेबल. ही फळे भाज्या धुतो स्वच्छ करतो. आय हॅव 2 ब्रदर्स. मला 2 भाऊ आहेत. डोंट वेस्ट युअर टाइम इन आयडल वर्क. म्हणजे विनाकारांच्या कामात वेळ घालू नका. कॅन यू डान्स. तुम्ही नृत्य करू शकता का. पुढे आहे शी इज माय फ्रेंड. ती माझी मैत्रीण आहे. अंडरलाईन द सायलेंट लेटर इन द फॉलोइंग वर्ड्स. सायलेंट लेटर म्हणजे काय की ज्याच्यामध्ये आवाज जो असतो तो स्पष्टपणे तो उच्चार नसतो. जसं की नो आहे. नो मध्ये एन नो असं आहे. के हा उच्चारच येत नाही. सो के सायलेंट आहे. गुड मध्ये एल सायलेंट आहे. लिसन मध्ये टी सायलेंट आहे. हाय मध्ये जी एच सायलेंट आहे. पुढे बघूया. त्यांनी म्हटलं ट्रू की फॉल्स. बर्ड्स हॅव विंग्स. द लायन स्पीक्स लास्ट इन द स्टोरी. मीन अँड विनी स्लेप्ट इन अ शेल. काय ट्रू फॉल्स सांगा. पुढे आहे सेंटेन्स मध्ये करेक्ट प्रपोजिशन. आता ही लिव्स इन येणार आहे. सोलापूर कुठल्या शहरात राहणार तिथे इन येतं. द बुक इज ऑन द टेबल कारण ते टेबलावर आहे. द कॅट जम्प्ड अपॉन द टेबल कारण ती टेबलावरती उडी मारली. शी इज सिटिंग बिटवीन मीना अँड शीला. मीना अँड शीलाच्या मध्ये बसली म्हणून बिटवीन आहे. क्वेश्चन 5 कम्प्लीट द कॉन्वर्सेशन ऑफ फॉलोइंग. कॉन्वर्सेशन कम्प्लीट करतोय आपण. त्यांनी काही आपल्याला इथे वर्ड दिलेत. हरी गुड मॉर्निंग राम. हाऊ आर यू. राम गुड मॉर्निंग. हरी आय एम फाईन. हाऊ आर यू. हरी आय एम ओके. हाऊ आर युअर पेपर्स. यू हाऊ युअर पेपर्स वेअर. तुझे पेपर कसे होते. तर राम म्हणतो दे वेअर फाईन. हाऊ अबाउट यू. माझे छान होते. तुझे कसे होते. हरी म्हणते क्वाईट राईट. द सेम विथ मी. असंच माझ्या बरोबर होते. माझे पेपर चांगले होते. सो इन दिस वे वी हॅव फिनिश दिस पेपर. इफ यू लाईक इट शेअर टू युअर फ्रेंड्स अँड सबस्क्राईब दिस चॅनल.